नमस्कार सगळ्यांना, मी अंकिता. आत्ता तुम्ही पाहत आहात मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट. आणि इथे येण्यामागचं रिझन असं आहे की मला काही प्रश्न विचारले गेले आणि मला त्याची उत्तरं द्यायची. पण त्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना मनापासून एक विनंती करायची, ती म्हणजे घरातच थांबा, कुठेही घराच्या बाहेर जाऊ नका. स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची देखील काळजी घ्या. दैनंदिन गरजा असतात मी मान्य करते, पण त्याच्यावरही आपण काही पर्यायी मार्ग आपण नक्कीच काढू शकतो. सो ते तुम्ही काढा. आणि आता मी येते माझ्या प्रश्नांकडे. सगळ्यात पहिला प्रश्न मला असा विचारला गेला आहे की या लॉकडाऊनमुळे माझ्या दिनचर्येत किती फरक पडला आहे किंवा काय बदल झाला आहे. तर हो, दोन महत्त्वाचे बदल झालेत. कारण एक म्हणजे आपलं डेली एक रुटीन ठरलेलं असतं, सो ते पूर्णपणे स्टॉप झालं आहे. सो हा मेजर फरक पडला आहे. कारण सेट होतं माझं रुटीन की शूटिंग 12 तासांची शिफ्ट, सीन्स खूप सारे, त्या सीन्सच्या मध्ये आमची काय म्हणतात घडणारी धमाल मस्ती, सो ती पूर्णपणे सगळंच बंद झालं आहे. आणि लॉकडाऊन असल्या कारणाने ज्या सुट्ट्या मिळाल्या त्याचा आपण काहीच यूज नाही करू शकत. की सुट्ट्यांसाठी प्रत्येक जणच काय म्हणतात असा आतुर असतो की यार मला कधी सुट्टी मिळणार, कधी मी माझ्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करणार, किंवा मला एखाद्या विशिष्ट ठिकाणी फिरायला जायचं असेल तर मी कधी जाणार, कधी मला ती सुट्टी मिळणार. पण आता जी सुट्टी मिळाली ही फारच विचित्र कारणामुळे मिळाली आहे. या संकटातून आपण नक्कीच लवकरात लवकर बाहेर पडू अशी मला आशा आहे. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांनाच प्रयत्न करायचेत आणि आय थिंक आपण ते करत असू करतोय. सो लवकरच आपण या संकटातून बाहेर पडू. आणि हा महत्त्वाचा बदल माझ्या काय म्हणतात डेली रुटीनमध्ये पडलाय की पूर्ण रुटीनच थांबलंय. आणि जो दुसरा मी म्हणते फरक पडलाय किंवा बदल झालाय तो म्हणजे लॉकडाऊन व्हायच्या काहीच दिवस आधी आम्ही आमच्या नवीन घरी शिफ्ट झालो. त्याच्यामुळे असं झालं की जागा नवीन, माणसं नवीन, आणि त्यात आपल्याला आता फक्त आणि फक्त घरात थांबावं लागतंय. बरं, आधी जिथे राहायचो तिथे कसं अनेक ओळखी होत्या, पूर्ण एरिया माहीत होता, कुठे जायचं काय करायचं माणसं ओळखीची होती. पण आता असं झालंय की माणसंही नवीन आहेत, जागाही नवीन आहेत, त्यात घराच्या बाहेर कुठे पडता येत नाही, त्याच्यामुळे काय करायचं इतका वेळ, हा एक खूप मोठा प्रश्न पडला. सो तो एक मेजर बदल माझ्या ह्या लॉकडाऊनमुळे आलेला आहे माझ्या लाईफमध्ये. आणि दुसरा प्रश्न असा मला विचारण्यात आला आहे की या लॉकडाऊनमध्ये मी घरात बसल्या बसल्या काय करते. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी वाचन करायला लागले. कारण वाचायला लागलं की मला खरंच जेन्युइनली मला खूप झोप येते. मी खूप ट्राय करते की आपण नाही वाचायचं वाचायचं वाचायचं, पण एका सर्टन पॉइंट नंतर मला खरंच खूप झोप यायला लागते. सो तो मी प्रयत्न आता चालू केला आहे की सपोज जर का मी 4 किंवा 5 पानं वाचून मला झोप येत असेल तर मी दुप्पट केलेत आता पानं वाचते. की सपोज 5 पानं वाचत असेल मी तर आता मी 10 पानं वाचायला लागले. सो येस, मी वाचन सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर आपलं वेब मार्केट खूप ह्यूज आहे. सो सध्या मी एक एक करत काय म्हणतात वेब सिरीज पाहतेय. काही मूवीज माझ्या पाहायच्या राहिलेल्या होत्या, सो त्या मी पाहतेय. आणि अजून एक गोष्ट करते ती कुकिंग. आय एम नॉट अ गुड कुक, सो मी घरी माझ्या रेसिपीज ट्राय करते, शिकते. त्या तेवढ्या छान होत नाही आहेत पण समहाव होतील. माझ्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे, सो मी नक्कीच चांगलं कुकिंग करण्याचा प्रयत्न करते. आणि येस, आय विल बी सक्सेसफुल. त्याच्यानंतर अजून एक करते ते म्हणजे माझ्या बच्चू कंपनीबरोबर मी टाईम स्पेंड करते, श्रावी कुशल बरोबर. काय म्हणतात जे ते म्हणाले की वेब मार्केट, ऑनलाईन मार्केट खूप आपल्याला ओपन आहे, खूप DIYs आपण पाहू शकतो, खूप 5 मिनिट क्राफ्ट्स आपण पाहू शकतो. सो ते मी शिकते. मग मे बी ते स्किन्स रिलेटेड असतील, वेट रिड्यूस करण्याच्याशी रिलेटेड असतील, किंवा आर्ट अँड क्राफ्ट असेल. सो ते मी करते बच्चू कंपनीबरोबर. काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते, लाईक क्राफ्ट विथ न्यूजपेपर किंवा क्राफ्ट विथ सम काय म्हणतात रिसायकल्ड करते सगळ्या गोष्टी. सो असं माझं काही ना काहीतरी छोटे मोठे चालू आहे. आणि अजून एक मला प्रश्न विचारला गेला आहे की मी प्रेक्षकांना काय सजेस्ट करीन की काय करावं. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे मी आत्ता सांगितलं की मी काय करते. सो मी सजेस्ट करीन की जे मी करते ते तुम्ही करू शकता.
किंवा अजून घरात बसल्या बसल्या काय करता येईल, तर यूट्यूबवर आपल्याला खूप साऱ्या ट्युटोरियल्स मिळतात. की फॉर एक्झाम्पल, जी मी आत्ता पाहिली की स्केचिंग, ते मी कुठेतरी करण्याचा प्रयत्न करते. मला ड्रॉईंग करायला खूप आवडतं, नाही आहे तेवढी मी परफेक्ट नाही आहे ड्रॉईंगमध्ये, पण हां माझा मूड असेल तर मी छान चित्र काढू शकते. सो ते मी थोडंसं यूट्यूबवर जसं मिळेल तसं थोडंसं ट्युटोरियल्स पाहून वगैरे स्केचिंग करण्याचा प्रयत्न करते. सो दॅट यू कॅन डू. खूप साऱ्या वेबसिरीज आहेत जसं मी आत्ता म्हणाले, मूवीज आहेत, त्याच्यानंतर टी व्ही आपला रेग्युलर, त्याच्यावरही काही जुने एपिसोड्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अँड येस, वन मोर थिंग, बाळूमामाचे सगळे एपिसोड्स तुम्हाला रिपीट पाहायला मिळत आहेत. सो ते तुम्ही पाहू शकता. सो वॉच बाळूमामाच्या नावाने चांग बनलं. सो अशा अनेक गोष्टी आहेत जे तुम्ही घरातल्या घरात बसून करू शकता. सो त्या तुम्ही करा. आणि अजून एक मला असा प्रश्न विचारला गेला आहे की सगळ्यात जास्त तुम्ही काय मिस करता. सो सगळ्यात जास्त मी काय मिस करते, दॅट इज माय शूटिंग. सो खरंच मी माझ्या शूटिंगला खूप 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 जास्त मिस करते. शूटिंगवरची आमची सगळी धमाल मस्ती, कारण खूप छान आमचं बॉन्डिंग झालेलं आहे एकमेकांसोबत. सो येस, आय एम मिसिंग ऑल दोज थिंग्स, किंवा त्या सगळ्या मोमेंट्स की मी खूप मिस करते. आणि येस, अजून एक मला तुम्हाला सगळ्यांना काय म्हणतात सांगायचं आहे किंवा समाव शेअर करायचं आहे मी म्हणेन, तर ते म्हणजे मी माझ्या घराच्या जेव्हा गॅलरीत उभी राहते तेव्हा एका विशिष्ट वेळेत ना एक मुलगी वॉकिंगला जाते. सो येस, हे खूप शॉकिंग आहे खरं तर. वॉकिंग इज रिअली व्हेरी शॉकिंग, कारण आत्ताची परिस्थिती खरंच आपण जेवढं आत्ता हसण्यावरी नेतोय तेवढी ती हसण्यावरी नाही आहे. खूप भयानक परिस्थिती आहे आणि मला खरंच काय म्हणतात तिची कीव येते की तिला ह्या परिस्थितीचा अंदाज नाही आहे का काय, म्हणजे काय रिझन असेल मला खरंच माहीत नाही. सो म्हणजे विदाऊट मास्क ती फिरत असते, वॉक करते, आणि आय वॉज लाईक की का ऐकत का नाहीत माणसं. सो मला खरंच तुम्हाला मनापासून सांगायचंय की जे लोक या परिस्थितीला सामोरे जात आहेत ना, त्यांना माहिती आहे की काय आत्ता भयानक दृश्य आहे, किंवा त्या दृश्यातून किंवा त्या परिस्थितीतून जाताना किती वेदना होतात ना, ह्याचा आपल्यासारख्या माणसांना खरंच अंदाज नाही आहे. आणि मी खरंच प्रार्थना करते की या सगळ्यात ना आपण लवकरात लवकर बाहेर पडो. परंतु अशी काही माणसं आहेत की ज्यांना या गोष्टीची काय म्हणतात कल्पना नाही आहे म्हणा, किंवा त्याचं गांभीर्य नाही आहे. सो माझी तुम्हाला किंवा त्या सगळ्या व्यक्तींनाही मनापासून विनंती आहे की त्याचं गांभीर्य बाळगा. आज तुमचं सुदैव आहे की तुमच्यावर ही परिस्थिती आलेली नाही आहे, पण खरंच ही परिस्थिती ना तुमच्यावर येऊ दे ना इतर कोणावर येऊ देत, आणि ज्यांच्यावर आली आहे त्यांना यातून लवकरात लवकर सुटका मिळू देत, सुखरूप ते प्रत्येकजण आपल्या घरी जाऊ देत, अशी माझी खरंच मनापासून इच्छा आहे. पण त्या मुलीला पाहिल्यानंतर आय वॉज रिअली शॉक्ड की नका असं करू. माझी खरंच मनापासून विनंती आहे, जे आपल्याला नियम सांगितले जात आहेत तुम्ही न्यूज पहा, म्हणजे तुम्हाला त्याचं निदान ते पाहून तरी तुम्हाला त्याचं गांभीर्य कळेल. सो खरंच आता मी निरोप घेताना तुम्हाला मनापासून पुन्हा एकदा सांगते, प्लीज 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 घराच्या बाहेर पडू नका. जे तुम्हाला सांगितलं जाते त्याचं खरंच 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 पालन